नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. शिवसेनेचे दिग्गज नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना हर्षवर्धन जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत खैरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांनी तपासणी करून घ्यावी अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे. चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात बऱ्याच दिवसापासून वाद सुरू आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या वडिलाची, आईंची आणि वहिनींची हत्या केली अशा माणसाला तुम्ही मतदान केले, त्यांनी स्वतःच्या बायकोचा छळ केला, त्या पोलिसाकडे तक्रार करण्यासाठीही निघाल्या होत्या, असा आरोप खैरे यांनी जाधव यांच्यावर केला होता. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपने मला निवडणुकीत किती मदत केली त्याची मला कल्पना आहे आणि या पराभवाचे दुःख मी पचवू शकत नाही. मी एवढी समाजसेवा केली तरीही काही पदाधिकारी शिवसैनिकांनी माझ्या विरोधात काम केले, माझे काही चुकले असेल तर मला माफ करा, असे भावनिक आवाहन खैरे यांनी यावेळी केले. मित्रांनो, अशाच राजकारणासंबंधी बातम्या बघण्यासाठी आपल्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.